घोटीत किरकोळ वादातून विनोद तोकडे या युवकाचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 7 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. यात 7 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावली आहे. घोटी येथे किरकोळ कारणावरून एका 20 वर्षीय युवकाचा संशयितांनी खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील देवळे येथील विनोद तोकडे हा मित्रांसोबत घोटी येथे डांगी जनावरांचं प्रदर्शन पाहण्यासाठी आला होता. यावेळी सागर चव्हाण, रामदास चव्हाण, अनिकेत चव्हाण, रवींद्र चव्हाण, राम चव्हाण, आकाश चव्हाण, जगनराज चव्हाण, अमोल चव्हाण या संशयितांनी विनोद तोकडे याच्या डोक्यात लोखंडी हत्यारानं बेदम मारहाणीसह चाकूनं वार करून त्याला ठार केलं. प्रदर्शनातच हा सर्व प्रकार घडल्यानं घटनास्थळावर गोंधळ निर्माण झाल्यानं गर्दीचा गैरफायदा घेऊन संशयित मारेकऱ्यांनी पोबारा केला. घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या पथकानं अवघ्या 4 तासातच 7 संशयितांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर पोलिसांनी प्रदर्शनातील मनोरंजनाचे कार्यक्रम आणि दुकाने तात्काळ बंद केली, तसंच नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, घोटी.